नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमाच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. एकनाथ शिंदेंचा अजूनही निर्णय झालेला नाही आहे. शिंदेंच्या सहभागाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होतील की नाही याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी निसंदिग्धपणे कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही आहे. ज्याप्रकारे अजित पवार यांनी निसंकोचपणे सांगितलं की मी उद्या शपथ घेणार आहे, एकनाथ शिंदेंनी मात्र संध्याकाळपर्यंत थांबा असं वक्तव्य केलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या सहभागाच्या संदर्भातला हा सस्पेन्स अधिक वाढलेला आहे. उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत, पण त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा शपथ घेतील अशी चर्चा होती. पण एकनाथ शिंदे यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबा असं सांगून एक प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी या त्यांच्या मित्रांना कोड्यात टाकले. कल मैं स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है कि इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे. शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुति के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वो हमारे साथ रहेंगे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या 5:30 हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू. साहजिक आपला प्रश्न असणार आहे की किती लोकांच्या शपथविधी होतील वगैरे, याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल. अरे भैया, अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ. शाम तक उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ. मैं रुकने वाला था दादा को नहीं. अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे. अरे बाबा, ते सांगितलं ना संध्याकाळी, आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो, मला ते एकदमच पाहिजे. थोडी कळ काढ ना, थोडी कळ. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो.